योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. हा 177वा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या सप्ताहाचं आणखी मी वैशिष्ट्य सांगेल की या सप्ताहामध्ये अनेक प्रकारे आणि रेकॉर्ड झालेले आहेत. गिनीज वर्ल्ड बुकमध्ये सुद्धा रेकॉर्ड झालेला आहे. अशा प्रकारे 177 वर्षापूर्वी परंपरा सुरू झाली आणि आयुर्वेद ही परंपरा चालू आहेत. या सप्ताहामध्ये 20 ते 25 लाख लोक येतात पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत. आज एकादशी आहे, आज 6 ते 7 लाख येणार आहेत, उद्या 10 लाख समाज या ठिकाणी असणार आहेत. आणि दररोज येणारा जो वर्ग आहे जो सरासरी 25 लाखापर्यंत जनता या ठिकाणी येते. आमचे 10,000 भजनी आहेत, ते रात्रंदिवस 24 तास या ठिकाणी भजन करतात आणि लोकांना भक्तीला लावण्याचं काम सद्गुरू गंगागिरी महाराजांनी केलं. व्यसनाधीन लोकांना व्यसनापासून मुक्त करण्याचं काम देखील सद्गुरू गंगागिरी महाराजांनी केलं. आणि मी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आनंदाने सांगेल की 2016 15 ऑगस्टच्या दिवशी काला आला होता, त्या दिवशी 1.5 लाख तरुणांना आपण व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली होती, त्याचासुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. असे अनेक विश्वविक्रम आपल्या सप्ताहामध्ये झालेले आहेत आणि अशा प्रकारचा आनंद हे लाखो लोक या ठिकाणी घेतात. काल या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याकडून एक वक्तव्य झालं होतं, त्यानंतर आपल्यावरती विविध प्रकारचे आरोप होऊ लागले, कसं पाहता याकडे? सध्या बांगलादेशची जी असणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे, बांगलादेशमध्ये जी अराजकता वाढलेली आहेत आणि कोट्यवधी हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत, मंदिरं तोडली गेली, इस्कॉनचे मंदिरं तोडली गेली, जैनांचे मंदिरं तोडली गेली, बुद्ध विहार तोडले गेले, चर्च तोडले गेले, त्याचप्रमाणे शिखांचे गुरुद्वार तोडले गेले, तर जे अशा प्रकारची श्रद्धा असताना तोडली गेली आणि फार मोठा अत्याचार आपल्या हिंदूंवर त्या ठिकाणी झालेला आहे. काहींवर इतका स्त्रियांवर बलात्कार झालेला आहे. मी एक बातमी तर अशी ऐकली होती की एका स्त्रीवर 30 लोकांनी एका वेळेला बलात्कार केला. अशी भयंकर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर आपण जर सावध झालो नाही तर ती परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ शकते. म्हणून हिंदू धर्म हा शांतताप्रिय धर्म आहे, परंतु जर शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अराजकता कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा वेळेला प्रत्युत्तर देण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये असावी. हिंदू धर्म जरी सहिष्णुता असला तरी शेवटी सहिष्णुता जर अंत कोणी पाहत असेल तर अशा वेळेला आपण मजबूत राहिलं पाहिजे आणि हिंदू धर्माने जागृत राहिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही ते वक्तव्य केलेलं आहे. पुढची भूमिका काहीच नाही, जे आता आम्ही बोललेलो आहेत आणि जे काय परिणाम असतील त्याचा सामोरं जाण्याचा आपली तयारी आहेत. गुन्हा दाखल झाला तर नोटीस येईल त्यावेळेला बघू. ठीक आहे, आता आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोललेलो आहेत. आता सप्ताह चालू आहेत, सप्ताह झाल्यानंतर काय घडेल ते आम्ही पाहणार आहोत.